शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिवाळा जपणारे जय मातादी मंगल कार्यालय, प्रशस्त हॉल, लॉन, डायनिंग हॉल, वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय मातादी मंगल कार्यालय. प्रोप्रायटर अण्णा सुबराव शिंदे. आमचा पत्ता तासगाव रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ विटा. नमस्कार, मी विजय स्टोबरे, आपण पाहताय वज्रधारी न्यूज. संग्राम देशमुख पुणे पदवीधर मतदारसंघातून शड्डू ठोकणार. सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भाजप नेते संग्राम देशमुख पुणे पदवीधर मतदारसंघातून दंड थोपटण्याच्या तयारीत आहेत. यापूर्वी भाजप नेते चंद्रकांत पाटील या मतदारसंघातून निवडून येत होते. त्यांनी विधानसभेचा मार्ग निवडल्याने पुणे पदवीधर मतदारसंघातून संग्राम देशमुखांना भाजपची उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दोनच दिवसांपूर्वी या संदर्भात कार्यकर्त्यांची मीटिंगही पार पडल्याचे समजते. संग्राम देशमुख यांनी विधानसभेची जय्यत तयारी केली आहे. भाजपकडून त्यांची उमेदवारी जवळजवळ फायनल होती. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पलूस येथील कार्यक्रमात तसे घोषितही केले होते. नंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडून गेल्या. शहकाटशहाचे राजकारण झाले. संग्राम देशमुखांचा पत्ता ज्या पद्धतीनं कट केला ते राजकारण राजकीय नाट्याचा जबरदस्त आविष्कार होता. पलूस कडेगाव मतदारसंघात शिवसेनेची मोठी ताकद नसताना हा मतदारसंघ शिवसेनेकडे ठेवण्यात आला. युतीच्या वाटपात तो आधीच सेनेकडे होता, पण पतंगराव कदमांच्या निधनानंतर भाजपाकडून संग्राम देशमुखांनी उमेदवारी अर्ज भरला होता. नंतर तडजोडीच्या राजकारणात त्यांचा उमेदवारी अर्ज काढून घ्यायला लागला. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका लागल्यावर त्यांचा पत्ताच पूर्णपणे कट केला गेला. विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे नेतृत्वच त्यांच्या घरी होते. असे असतानाही त्यांचा पत्ता कसा कापला गेला याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात होते. संग्राम देशमुख यांनी जिल्हा परिषदेत चांगल्या कामाचा ठसा उमटवला आहे. केवळ मतदारसंघातच नव्हे तर जिल्हाभर स्वतःची छाप उमटवली होती. मतदारसंघात ही ताकद निर्माण केली होती, पण ऐनवेळी त्यांच्या पतंगाचा दोर कापल्याने त्यांचे कार्यकर्ते नाराज होते. पुणे पदवीधर मतदारसंघातून त्यांना उमेदवारी देऊन त्यांचे पुनर्वसन करण्याचा भाजपाचा प्रयत्न दिसतो आहे. संग्राम देशमुखांचे नाव सध्या आघाडीवर असल्याचे समजते आहे. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा.